सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमूलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं। या तिघांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चर्चा करून मार्ग काढल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे। यापैकी कोणत्याही आमदार खासदारानं राजीनामा दिला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच सामनातील व्यंगचित्र शिवसेनेची भूमिका नसल्याचंही देसाई यांनी सांगितलं। शिवाय शिवसेना पहिल्यापासून मराठा मोर्चाच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय। उद्धव साहेबांशी शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे भेटलेत, आताही अजून आतमध्ये चर्चा चालू आहे, मी सुद्धा त्यामध्ये होतो। आणि कुठेही कोणी राजीनामा दिलेला नाही, हा राजीनामा जर कोणी दिला असता तो लपून राहण्यासारखी गोष्ट नव्हती, परंतु तसं काही नसताना विनाकारण प्रकरण चिघळवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। सामनातल्या कार्टूनचा वाद उकरून काढण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादी असल्याचा आरोप सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय। मराठ्यांच्या मोर्चाला सर्वात आधी सामना वृत्तपत्रानं पाठिंबा दर्शवत नमूद केलं। महाराष्ट्रामध्ये सध्याचे वातावरण काही लोकांनी तापवण्याचा प्रयत्न केलाय, ह्याच्यामध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ आहे आणि त्यासाठी ते महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा बळी देत आहेत। अशानं महाराष्ट्र अखंड राहणार नाही आणि ज्यांना महाराष्ट्र अखंड राहू नये, एक राहू नये असं वाटते, त्यासाठी त्यांना महाराष्ट्र जातीपातीमध्ये फाडायचं आहे, तोडायचं आहे। 48 तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सामन्यातील वादग्रस्त व्यंगचित्राबाबत व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली। शिवसेनेचं मुखपत्र सामनातूनच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तर व्यंगचित्रकाराच्या माफीनाम्यावर विरोधक समाधानी नाही आहेत। उद्धव ठाकरेंनीच माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। अवघ्या 4 तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं। धुळ्यामध्ये मराठा क्रांतिमुख मोर्चाला मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्हा लहान असला तरी या मोर्चाला मराठा समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। यात महिला आणि तरुणाईची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। कोपर्डी घटनेतील बलात्काराच्या आरोपीला फाशी, मराठा समाजाला आरक्षण आणि अट्रॉसिटीचा पुनर्विचार या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। राज्यात सर्वत्र मराठा मुक मोर्चानं वातावरण ढवळून निघालेलं असताना लातूरला दलित समाजाच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। व्यस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीनं या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात दलितांसह मुस्लिम धर्मियांतील तरुणांनीही हजेरी लावली होती। या मोर्चाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला। कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अट्रॉसिटी कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं, दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारामुळे स्वरक्षणासाठी विनाअट शस्त्र परवाना देण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान हा मोर्चा मराठा समाजाच्या विरोधात नसून याला कोणीही प्रतिमोर्चा समजू नये असंही आयोजकांनी स्पष्ट केलं। राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आंदोलन करत विदर्भ राज्य आघाडीनं आज नागपूर कराराची होळी केली। संविधान चौकात विदर्भ कराराची ही होळी करण्यात आली। नागपूर कराराला आज 63 वर्ष पूर्ण होत आहेत, पण या करारातील एकही अट पाळली गेली नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। श्रीहरी अणे यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर होत असलेलं हे पहिलंच आंदोलन असलं तरीही याला अणे मात्र उपस्थित नव्हते। वर्धा नगर परिषदेच्या विरोधात आज वर्ध्यामधील फेरीवाले रस्त्यावर उतरले। प्रशासनाच्या जाचकटी आणि कारवाई विरोधात फुटपाथ फेरीवाल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। वर्ध्याच्या बस स्थानक ते रेल्वे स्टेशनपर्यंत हे फेरीवाले फुटपाथवर बसून आपला व्यवसाय करतात। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे, मात्र आता वर्धा नगर परिषद फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे। तुर्तास जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून उद्या याबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। माजी आदिवासी विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांचं जात वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवलं। पिचडांकडे महादेव कोळी जातीचं वैधता प्रमाणपत्र होतं, पण नागपूरच्या महाराष्ट्र आदिवासी मल्ला जमात मंडळानं त्यांच्या वैधता प्रमाणपत्राला आव्हान दिलं होतं। कोर्टानं पिचड हे कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं। खंडपीठाच्या निर्णयामुळे आता पिचड यांना अनुसूचित जमातीसाठींचं मिळणारं आरक्षण घेता येणार नाही हे स्पष्ट झालं। मनसेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं केला आहे। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर आणि कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली।
जर यापुढे एकही पाकिस्तानी कलावंत बॉलिवूड नाटक किंवा सिरियल्समध्ये काम करताना आढळला तर त्याच्यासोबत निर्मात्यालाही चोप देऊ अशी धमकी खोपकर आणि ठाकरे यांनी दिली. करण जोहरच्या ए दिल है मुश्किल आणि शाहरुख खानच्या रईस चित्रपटाबाबत यादी घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचा पुनरुच्चार आज मनसेकडून करण्यात आला. पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करणाऱ्या निर्माते आणि कलाकारांचे त्यांनी आभार मानले. महाराष्ट्रातल्या दुष्काळासाठी केंद्र सरकारनं 1,269 कोटी रुपये मंजूर केले आहेत. खरीपाच्या नुकसानीसाठी 590 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून रब्बीसाठी 680 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली. केंद्राच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आलाय. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू हे बैठकीला हजर होते. महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या उच्चस्तरीय समितीनं दौरा केला होता. त्यांच्या अहवालानुसार ही मदत जाहीर करण्यात आली. सतत 6 दिवस पावसानं हजेरी लावल्यामुळे दुष्काळी बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर झालाय. दमदार पावसामुळे नदी नाले तलाव आणि धरणं ओसंडून वाहतात. मात्र या पावसानं जिल्ह्यातील तब्बल 1,00,000 हेक्टरवरील बाजरी, सोयाबीन आणि कापसाचं पीक पाण्याखाली गेलंय. पावसामुळे पिकांचं झाले नुकसान जे झाले आहे त्याचं पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनानं दिले असून सर्वात जास्त नुकसान सोयाबीनचं झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. या नुकसानीचा अहवाल आल्यावर मदत दिली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांचं मांस वाहून नेलं जात होतं. दारव्हा पोलिसांनी पिंपळखुटा इथं पकडलेल्या ट्रकमध्ये तब्बल 60 टन मांस सापडलं असून पोलिसांनी ट्रकसह स्विफ्ट कार आणि 4 तस्करांना अटक केली आहे. एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जुन्या एसटी बसची दुरुस्ती केल्यानंतरही तिचे ब्रेक फेल झाल्यामुळे अनियंत्रित बसनं यवतमाळमध्ये एका वृद्धाला चिरडलं. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत दुरुस्ती करण्यात आलेली बस रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट आणि पासिंग मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात नेण्यात आली. तिथं बसची संपूर्ण तपासणी झाली. पासिंग झाल्यावर परतत असताना नेताजी चौकात अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाले. यावेळी रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या वृद्धिस्माला बसची जोरदार धडक बसली. बसनं चिरडल्यानं वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. बसचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडल्याचं चालक उद्धव रामपुरे यांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या कोंढा या गावालगत भरधाव टेम्पोनं धडक दिल्यामुळे 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून या अपघातात अन्य 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गावकऱ्यांनी रोष व्यक्त करत टेम्पोलाच आग लावली. गावात सध्या तणावाचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. मृत मुलीच्या परिवारांना 20 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी तसंच टेम्पो चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली. औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयातला एक मोठा घोळ समोर आलाय. कार्यालयात संगणकीय पद्धती असताना देखील मॅन्युअली गाडी पासिंग करून आरटीओ कार्यालयाची लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलंय. कर चुकवल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयातून नोटीस आल्यानं अनेकांचे धाबे दणाणले. हा सगळा घोटाळा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं झालाय. त्यामुळे या सर्व प्रकाराची कसून चौकशी करण्याची गरज व्यक्त होती. नवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला लाखो भाविक भेट देतात. या काळात महालक्ष्मी देवीचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला मोठी मागणी असते. सध्या लाडू प्रसाद बनवण्यासाठी एका कळंबा कारागृहातील महिलांकडे आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात लाडू बनवण्याचा कारागृहातील महिलांचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे कारागृह प्रशासन सतर्क आहे. नवरात्रीच्या काळात 2 लाख लाडू पुरवण्याचा संकल्प कारागृह प्रशासनानं केला आहे. गोंदिया पोलिसांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या हातपाचा डाव उधळण्यात यश आलं. जिल्ह्यातील देवरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या कोसबी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटकं पेरून ठेवली होती. मात्र गस्तीदरम्यान पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे शोध घेण्यात आला आणि या शोधात पोलिसांनी बंद डब्यात असलेली तब्बल 1-2 नव्हे तर 6 किलो स्फोटकं मिळवली. 35 फूट लांब वायर, स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारा क्लोरोमाइन पाईप असे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी 15 कुख्यात नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याचे कलम 4-5 अन्वये तसंच सहकलम 135 मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या दापोली गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल मोठ्या पावसात पाण्याखाली जातो आणि येथील गावांचा संपर्क तुटतो. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलेलं नाही. सावित्री पूल दुर्घटनेनंतर धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं. त्यात पंदेरीच्या पुलाचा समावेश असेल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल तट अभियान राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीच्या भाटी किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय कृतीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी सुरेख वाळू शिल्पाचा नमुना सादर केला। समुद्राच्या मधून एक महाराष्ट्रीय महिला किनाऱ्यांची स्वच्छता राखा असा संदेश देणारं सुरेख वाळू शिल्प साकारण्यात आलं। सुदर्शन पटनाईक यांच्या टीमनं काही तासांच्या परिश्रमानंतर हे वाळू शिल्प साकारलं। यात या महिलेची नाकातली नथ आणि अर्ध चंद्रपुराची टिकलीची अदाकारी पाहण्यासाठी या वाळू शिल्पाच्या माध्यमातून किनारी स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। तर पटनाईक यांनी गानकोपऱ्या लतादीदींना अनोखी भेट त्यांच्या वाढदिवसाला दिली। त्यांच्या प्रत्येकीचं उद्देश वाळू शिल्प त्यांनी साकारलं। पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या विजेत्याला गेल्या वर्षभरापासून बक्षिसापासून वंचित ठेवण्यात आलं। याबाबतीत त्यांना विचारणा केली असता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उलट त्यालाच सुनावलं। प्रशासनाच्या या कारभाराला कंटाळून या विजेत्यानं आता बक्षीसच नाकारलं। देशाची आर्थिक राजधानी असलेली महानगरी मुंबई आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे। संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे। याकरता तब्बल 6,000 सीसीटीव्हीचं जाळंच मुंबईभर उभारण्यात आलं आहे। 2 ऑक्टोबरला या सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात केलं जाणार आहे। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी उपाय सुचवण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीनं काही सूचना केल्या होत्या। शहराला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असावं ही त्यापैकी एक महत्वाची सूचना होती। हल्ल्यानंतर सुमारे 8 वर्षांनी का होईना पण अखेर ही यंत्रणा कार्यान्वित होती। डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासीनता पाहायला मिळते। डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13,000 नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, पण नोटिसा बजावल्यानंतरही योग्य पावलं न उचलणाऱ्या तब्बल 927 जणांवर महानगर दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात खटले दाखल करण्यात आले। डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेची पथकं शहरात फिरत आहेत। अशा पथकांना काही नागरिक आडकाठी करतात, त्यांच्यावरही असे खटले भरण्यात येणार आहेत। पालिकेच्या कायद्यानुसार कलम 381 अंतर्गत आधी डेंग्यूच्या अळ्या रोखण्यासाठी 3 दिवसात पावलं उचलण्याची नोटीस देण्यात येते। नागरिकांनी नोटीसीवर कारवाई केली नाही तर पालिकेला त्यांच्या विरोधात खटले भरण्याची मुभा असते। याच कलमाला अनुसरून मुंबई पालिकेनं 927 जणांवर खटला भरलाय। राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत। या सर्व प्रक्रियेला 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। राज्यातील जनता मराठी भाषिक असून प्रत्येक नागरिकाला विकास आराखड्यात नेमके काय मुद्दे आहेत ते समजले पाहिजे, त्यामुळे हे सगळे आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही असले पाहिजेत अशी मागणी करणारी जनहित याचिका संतराम तराले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्यावर कोर्टानं हा निर्णय घेतला आहे। दरम्यान ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टाला दिली, त्यावर ही सगळी प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश देत कोर्टानं याचिका निकाली काढली। रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा शालेय विद्यार्थ्यांनाही कमालीचा त्रास होतो, त्यामुळे या रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेविरोधात स्कूल बस असोसिएशननं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। असोसिएशनचे कार्यकर्ते गुरुवारी खड्ड्यांची गणना करणार आहेत, तसंच खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पर्यायानं प्रवाशांची गैरसोय होते असंही असोसिएशनचं म्हणणं आहे। मुंबईतील रिक्षा चालकांची मुजोरी ही नेहमीच याना त्या कारणानं समोर येत असते, मात्र घाटकोपरमध्ये मंगळवारी रात्री कमी अंतराची भाडी नाकारणाऱ्या आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्याला हिंसक वळण लागलं। घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर उभ्या असलेल्या रिक्षा चालकानं भाडं नाकारल्यानं झालेल्या वादात प्रवासी मल्लेश मणी गौडा या प्रवाशाला 4 ते 5 रिक्षा चालकांनी बेदम मारलं। ही मारहाण पाहून प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला, त्यांनी या रिक्षा चालकांच्या रिक्षाच फोडून उलट्या करून टाकल्या। प्रवाशांचं हे रौद्र रूप पाहून रिक्षा चालकांनी त्या ठिकाणावरून पळ काढला। दरम्यान प्रवासी मलेश गोडाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे, त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतीतला माल थेट शहरात विकण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सरकारचं अभियान फसल्याचं आणखी एक उदाहरण ठाण्यासमोर आलं। जुन्नर तालुक्यातला एक शेतकरी ठाण्यातल्या कळव्यामध्ये कांदा विकण्यासाठी आला असताना स्थानिक विक्रेत्यांनी दादागिरी करून या शेतकऱ्याला हुसकावून लावलं। तब्बल 3 टन कांदा या शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून जावं लागलं। बाजार समितीत कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं जुन्नर तालुक्यातले शेतकरी शरद पांबरेंनी मोठ्या आशेनं ठाणं गाठलं। ठाण्यातल्या कळव्यात त्यांनी आपला 3 टन कांदा विक्रीसाठी आणला, मात्र सरकारची शेतमालाच्या विक्रीसाठी कुठलीही सुविधा नसल्यानं त्यांनी आशेपोटी रोजंदारीवर 3 मजुरांना घेऊन 3 टन कांदा कळव्यातल्या मनीषा नगर परिसरात रस्त्यावर विक्रीसाठी मांडला, मात्र स्थानिक विक्रेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, त्यामुळे त्रस्त झालेल्या पांबरेंना अखेर आपला सर्व कांदा रस्त्यावरच टाकून गावचा रस्ता धरावा लागला।
वसईमध्ये एका स्कूल बसनं भरधाव वेगात मोटरसायकल स्वाराला धडक दिली आहे. वसई बंगाली बाबूळ रस्त्यावर ही दुर्घटना घडली. कार्मलाइट इंग्लिश स्कूलच्या बसनं धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार जखमी झाला आहे. विलियम एलायस लोपेस असं या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.